मी काय काय म्हणले माहिती ना? हा, बाजार काय काय आणायचा? टमाटे घेऊन या, कोथिंबीर आणा, दोन तीन भाजीला घेऊन या. बर, हा या लवकर मग. अरे कुठं बघून चाललाय तू? अरे म्हणलं कोणी येतोय का काय? कोणी आहे का बाहेर? नाही कोणी नाही. हा का? ये बस. काय रे तू कसं आला आता? अरे ती तुझी सासू गेलेली पाहिली. हा मग आलो हळूहळू. पाहिलं नाही ना सासून तिकडे? नाही पाहिलं. तू नको टेन्शन घेऊ. पण तू कसं काय इथं राहते? तू काय ते नवरा काय तारा कसं काय राहते म्हणजे? आता राहते बाबा, काय करतो? नवरा तुला नाही आणि ही सासू असल्या तरची. मला तर असं पण माहितीये, नवरा सकाळीच तुला जातो, त्याच्यामुळे मग चला. आणि राहिली सासूची अडचण, सासू आज गेली होती, मग म्हणलं चला भेटू. काय बघतास? सोड सोड, मी सोडायसाठी आलो बोललो आलोय का मग इथं? धरू दे. असं काय बघतोय? सोड. आता सोडायसाठी आलोय का? धरू दे इकडे इकडे दे. अरे होय, पण मी काय म्हणतो, काय तू दिन त्या नवऱ्याला सोडून? त्याला सोडून देऊन काय करू बाबा? चल माय बर राहा, तू यासाठी येतोय सगळ्यांना सोडून राहू. तू देशील मला तिकडे सोडून? असं कसं सोडून देईन? मग जीव लावलाय तुला, असं नाही सोडून देणार. आता लावतोय पण नंतरच काय बाबा? नंतर पण लावेन. मी काय म्हणतोय? काय जाऊ दे ना, चल ना. कुठं? अरे चल दे त्या नवऱ्याला सोडून. काय त्या नवऱ्याला? नाही रे बाबा, गप्प बस. त्याची तर सगळी काम मीच करतोय, मग काय त्याच्यात ठेवलंय तो मोकरा? काय काम करतोय? अरे म्हणजे भेटतोय हे रे. ते भेटणं वेगळं बाबा, माझ्या आई वडील ची इज्जत जाईल ना त्यात? काय तुझ्या आई वडिलांना सांग मग. नको नको, त्यांनी दिलं लग्न लावून बाबा, मला आता राहावंच लागन. कस पण कस पण मग कबळच राहते होय. मग आता काय करतो? माझं नशीब. मग तू म्हणतोय ना नशीब बदलतोय ना मी तुझं, मग चल ना. काय म्हणतोय तू? मा मनावर घेणार का नाही? काय मनावर घ्यायचं मग? तुझं काय दळवेळ सारखं आलं का? तेच म्हणतो नवरं सोडून, दुसरं काही बोलतेच नाही तुला. जाऊ दे चल, चल आपण आत्मेत जाऊ. कशाला? कशाला जात? नको. नको काय? मग काय बोलून घेतलंय? बस ना, तुला काय खाय प्यायला देऊ का? चहा करू का? नको. मला काय असली बायको माझ्या नशिबात पाहिजे होती. नाही तुझ्या नशिबात, आता काय करतो? चल ना मग, म्हणतोय ना आता संभळतो. तुला कळतंय का माझं लग्न झालंय ना आता? हो दे ना मग, त्याला काय होतंय? तीन नवऱ्याला सोडून हे गप्पे बाबा. तुझं काय नवऱ्याला सोडून दे, तेवढंच बोलतोय तू फक्त. ए पूजा, काय करते रे? काय? अरे कसला आवाज आला? काहीतरी पळाले होणे. काय वाजलं नेमकं? अहो काय नाही, तो बोक्या होता. तुम्ही लवकर आले आज. मग झालं काम आलं लवकर. कोण कुठं गेलो? वर वर वाळा टाकलेलं होतं. गेला असेल तू गच्चीत आता. अरे मग खाली काढा लागला त्याला, कळलं? अहो लग्न जाऊ द्या ना, कशाला? बस तुम्ही आता जाऊन पाणी बिणी घ्या. अरे मग तो काढा खाली त्याला जाऊन. अहो मर जा, दुसऱ्या गच्चीवर जाईन तो उड्या मारून. येडी काय करा तू? कळत नाही करा उपड झालं तुझ्या लय नाटक आता. चल हेव तुझा बोका आहे का? मला बोका गच्चीवर गेलाय, नका जाऊ वर. ही नाटक चालते तू माझ्या माग. अरे बोल ना, बोल जरा बोल. अहो ते मी ना ते आपली लाईट फिटिंग करायची होती, त्याच्यामुळे बोलवलं होतं. हे लाईट फिटिंग करतो का? मला एडक काढते काय आता? आपलं मी जातोय काम आले का? तुला चालले नाटक माझ्या माग. काय कम पडतंय नेमकं? हो रे तुला कळत नाही का अजिबातच? हे आपलं शेण नाही, दुसऱ्याला काय नाव ठेवणार मी तरी? मला काय बोलायचं ना, तू आईला बोलून घेतो काय असेल तीच मिटवीन आता. हो बाहेर हो तू उपर. चल काय नाही काय नाही, हिला परत ठेवायचेच नाही, लय नाटकं करून झाली आता हिची. या सासूबाई या, तुमचीच वाट बघत होतो. काय काय सगळं काय करणार? बसा पाणी विचारू नको आता.
एवढं काय गरम व्हायची गरज आहे? गरम व्हायची मग शिस्तीत राहावं लागत असत. कोणी राहतं? मी कतीनी. सगळ्यांनीच राहावं लागत. मी कतीनी म्हणजे विचार ना मग तिला काय केलं काय वाजत नसते आजकाल. काय केलं तिने? तुमचेच वाजत आमचे नाही वाजत. रामकृष्ण हरी काय झालं ग बाई? काय नाही झालं. का म्हणते ते असं? बोल बोल जरा काय ते सांग. काय नाही सांग बाई. काय आपलं असन तस काय आता त्यांच्या पदरी पडत वाडण हसून करायचंय आपल्याला वाड. अरे खोट नको बोलू मी करी अजून. पण तुम्ही बोलून द्या की काय एवढं बोलत आहे? सांगतो ना मी. सांग तिची काय करत सांगा. काय बाहेर कामाला गेलं बसली पोराला घेऊन घरात तिथं आई कुठं जाते नाही त्याची वाट बघायची. घेतलं लगेच पोरांना बोलून घरात. नुसतं घरचे माणसं बाहेर जायची वाट बघायची. पोर बोलून घ्यायची घरी. ही असले संस्कार लावलेत का पोरीला? जास्त बोलायचं नाही अजिबात नाही. पोरग कुणाचं आहे? कोणाचं आहे? कसं काय आलं तुमच्या घरी? त्याला विचारा कोण कोण बोललंय. हे तुमचं असल्यामुळं तुमचं हे पगळे आधीच कशाला लाड केला यांच्या जवळ. हा ती काय करेल लेकरू? आपल्याला घरचं नीट नाही. त्याला काय नाव ठेवणार मी तवा? त्याने सोडलेली लाज आहे. मग पण तुम्ही विचार करायचा आम्ही घरी नसताना आमच्या घरी येऊ नका. मग तुम्ही आधी कशाला ह्याचा लाड करून ठेवला? जवळ कशाला घेतली ही शेजारी वाकांडी? तुम्हाला आधी वाकांडी लागतात बसायला ना. आता तुम्ही कामाला गेल्या बसले मनाने येऊन. बघा हे पुरीची आई स्वतःच्या पुरी चुक नाही दिसायची. दुसऱ्याच बडबड करीन. असलं काय वळण लावलं पुरीला गोडान धडाचं? पोराला जसं काय तिने राव का नको राव केलंय घरात. पण विचार करा ना हे पोरग आलं कसं? आई बोलून घेतल्याशिवाय आलं का? एवढं कळत नाही का? कोणी बोलून घेतलं? ना हे तुमचा शेजारी ना. हे कोणाच पोरग आहे? असला संस्कार लावा नाही लेकीला. चांगला लावीत जावात. असले चांगले आम्ही परमेश्वराला हात जोडून येत. आमचं चांगलं आहे. परमेश्वर गेला कुठं? एवढं रस्त बोलायचं आलायचं. सुन आता तुमची गाई तशी नीक आई तशी नीक. आणि आता ही सुन कोणाची झाली? तुमची. पण आई सारखी छे ना ती अजून. अजिबात नाही राहिली. आईचा पॉइंट सोडित नाही. पण आता ती दुसऱ्या घरी गेली ना तिने. आता काय पहिल्या पुरी म्हणायच्या ना आणि घ्यायचं म्हणल्या काय म्हणायच्या? लाल मणी तोडण काळ मणी जडिवलं. आणि आता ह्या नवऱ्याच्या जेवासाठी आई बाप्पा सोडिवलं. आई बाप्पा सोडून दिल्यात. माझ्या बरोबर बोला काय बोलायचं बाई? माझ्या पोराला मध्ये घेऊच नका. त्याला कळतच नाही. काय बाय तारा हे असं असतं. ह्याच्यासाठी जावाय फोन केला आणि बोलून घेतलंय. बघा नाही तुमचं चुकलं नाही दिसायचं. तू जावर तू याकडे नंतर बघतो. तू इकडे तू जरा पुढे. आधीच तुमचं घरात अजिबात असलं संसार ठेवायचं नव्हतं. तुम्ही आधी वळण लावायचं. आता आपल्या घरात आपली पुरगी नांदा यायची. ती राहत मनुष्य आपल्या घरात येऊन द्यायचं नाही. तुमचं कर्तव्य होतं. अहो तुमच्या पुरीला समजून सांगा ना. आम्हाला बोला तुम्हाला कळत काय बोलावून काय नाही. ती नवीन लेकरू ती कसं काय काय लोकांचं लेकरू आलेलं तुमच्या घरात आलेलं ढकलून देईल. लेकराला कशा माणसं गोळा करीन आणावं वाटते. पण आता ती तुमचं आधी वळण लावलेलं मनाने चालेल ती पोरग. काय वळण आहे? माणसं सगळा गावदल गोळा करून आणबाई लोक. आमच्या मग काय करते? आम्ही लक्ष ठेवलं का त्याच्यावर? पण तुम्हीच आधी चुकी केली. तुम्ही तुमच्या घरात येऊन नसतं दिलं तर लेकरा काहीच म्हणता नसतं. पण आता ती आल्याच्या मोर आले असून पोरगी मग म्हणता हा याच्या बरोबर आलं. आधीच तुमचं वळण आहे. आमचं तिला शिकवायला. अहो पोरीचं द्या सोडून. पण बाकीची लेकरं आले का तुमच्या घरी? कशाला ती काय असणार तुमच्या घरी राहू द्या. तिला घेऊन जा. तुमच्या इथं ठेवून जा. आम्हाला लागतच नाही. अहो चुलीचं लाकूड चुलीला जाळावं लागतं. घरी नेला नाही आले मी लेक. आणि मग कशाला आल्या? आणि तुमचं लेक काय करेल? लेक घरी नेली तर काय करणार? आमचं करून द्या ताई. आमचं आम्ही काय करू? तिला घेऊन जाईल. तुम्हाला कोण द्यायला मोकळंय? पोराला वय कुणी बी आता पोरी काय येते? आता नाही आता ते गेला द्या म्हणे. आता त्या मना गेला पोरगी नेऊन बघा. 4 दिवसात तुम्हाला तुम्ही ही म्हातारी बोलून देणार होय. काय ना काय आमचं काय ना काय बघू. आपण तिला घेऊन जा इथून. मी लेक नाही आली. ती लेकरू हुडबुद आहे. हुकलं चुकलं तुमच्या पादरात टाकलेले. काय कमी ज्यात झालं तर माझ्या लेकराचा केसाला धक्का लागला तर मी तुम्ही अजून धमकी द्यायची का? पण तुम्ही विचार करा ना. ती लेकरू मांडीव जर लेकरू हगलं तर मांडी कापून काढता का तुम्ही? झालं आला म्हातारी तर परत लेकरापासून. मी काय म्हणतो म्हातारी म्हातारी आडवी आहे ही. आडवी असू ना तर उभी असू. ही म्हातारी बांड खुदळी आहे. पण ही बांडायसाठी आलेली आहे. आली ही लेकीचं रांगी लावायला. आता कळलं ना वाटते आमचा कुतबा काढाय आलेली आहे. मग माझा आधी ऐकून घ्या. एकदा लेकरू दिलं ना ती नांदा त्याच्या घरी नेलं. मा घरी नेले होते मोठेपणा राहतो का? आपमनाची बाजू होती. आपमनाची बाजू होती. मी नसती नेत. चुकल्याला जरा मा मग ते सांगा. मी हा सांगते ना माझी ऐकाय सारखी लेख आहे. आता तुम्ही एवढा गोंधळ घातलाय पण मनाने माझी लेख ऐक. कोणी ऐकाय ती समजून सांगायला परत नाही येऊ बाडे. होत्या काय परत चुकाशा? एक पट ये दुपट सून. बाजालो बाजालो. मलाच दाबायचं बाकावानी शिजलेल्या. बसा गपचीप.
मग बसावंच लागतं. एक काम करा, तिला समजून सांगा घरात नेऊन काय असेल ते, परत असं चुका नको व्हायला. नाही चुकणार, माझं लेकरू अजिबात चुकत नसतं. माझं लेकरू एकदम रत्नाची खाणी. जाऊ दे नका मांडू, तू जा करायच काय कर त्यांना त्या. ए जा त्या मांड समजून सांगा तिला एकदा. समोर माझी म्हणते होरू फाटीच आहे. आणि आधी लेख करता नव्हती काय उरफाटी दिसली. त्या टायमाला बरं डोळ्यावर भात बांधला होता. तुम्हाला लेख मिळत नव्हती ना. तुमचं आम्ही खाल्लं नाही, आम्ही उलट तुम्हाला दिलं. जा फुकाड दिलं काय, माझं सोनं दिले तुम्हाला. चल चल तू पण चा प्याल. चल जाऊ दे, यांचं यार येत चालणार आहे उरफाटी.